अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नुकतीच करण्यात आली। या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी उपस्थिती देत श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले। यावेळी तळेगाव येथील सुपडू दशरथ पाटील यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। आमदार महाजन यांनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतला। तसेच तळेगाव येथील रहिवासी सुभाष लक्ष्मण चांदेकर यांच्या घराला 2 दिवसापूर्वी भीषण आग लागून त्यांची या आगीत संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्यामुळे या नुकसानग्रस्त कुटुंबाला रोख रक्कम मदत म्हणून 10,000 रुपये देऊ केले, परंतु सुभाष चांदेकर यांना राहण्याची व्यवस्था नसल्याने ते बाहेरगावी नातेवाईकांकडे गेलेले असल्यामुळे सदर रक्कम ही तळेगावचे सरपंच आरती कोळी यांच्याकडे गिरीश महाजन यांनी सुपूर्त केली आहे। यावेळी माजी सभापती नवल राजपूत, राजेश लोढा, प्रशांत वाघ, शंभू राजपूत, रोहित पाटील, युवा कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।